पुण्यात 2 दिवसापूर्वी शेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटीची रोकड पोलिसांनी हस्तगत केली होती. त्यानंतरची आताची सर्वात मोठी कारवाई इथं इलेक्शन कमिशन आणि पोलिसांची संयुक्त नाकाबंदी दरम्यान आज सकाळी पोलिसांना 138 कोटी रकमेचं सोनं आढळून आलेलं आहे. ते एका टेम्पोमधून नेण्यात येत होतं तेव्हा हा सोने पोलिसांनी धरलेला आहे व ते टेम्पो सध्या आता पोलिसांच्या ताब्यात आहे व त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी जागोजागी पुण्यात लावण्यात आलेली आहे. त्याच नाकाबंदीत सध्या ही मोठी कारवाई करण्यात आली आहे ज्यात एवढा मोठा रकमेचं सोनं सापडलेलं आहे पोलिसांनी. आपण माझ्या पाठीमागून बघू शकता पोलीस प्रत्येक गाड्यांवर नजर राखून आहेत व प्रत्येक गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. जागोजागी पुण्यात नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. त्या नाकाबंदीत पोलीस कठून चौकशी तपास करत आहेत. त्यात हे सगळं सापडत आहे. ह्या सगळ्या जी प्राथमिक माहिती येत आहे ते टेम्पो कुठल्या तरी कंपनीचा आहे. पण आता ह्यात पुढं काय कारवाई होती व काय होतं हे बघायचं ठरणार आहे, महत्त्वाचं ठरणार आहे. मी शेख जोहेब, पोलीसनामा न्यूज, पुणे. ॲक्च्युली इलेक्शनच्या पार्श्वभूमीमध्ये पूर्ण सिटीमध्ये 26 SSTचे पॉईंट लावलेले आहेत, स्टॅटिक सर्वेलन्स टीमचे आहेत. याच्यामध्ये नाकाबंदी करून वाहनांचं चेकिंग केलं जातं की ज्याच्यामध्ये इलिगल कॅश किंवा इतर कुठल्या वस्तू जात नाही येत नाही ह्या चेकिंगसाठी. आणि माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ह्या फार ॲक्टिव्हली काम करत आहेत. इथे PI, ACP, DCP सगळे पर्सनली व्हिजिट करत आहेत. त्यामुळं आज सकाळी 8:30 ते 9 दरम्यान सहकारनगरच्या हद्दीतील पद्मावतीच्या इथं जो SST पॉईंट आहे तिथं हा कार्गो थांबवलेला असताना MS 02 ER 81 12 नंबरचा कार्गो थांबवला आणि त्याचं चेकिंग करत असताना त्याच्यामध्ये व्हाईट पोत्यांमध्ये काही बॉक्सेस आढळले जे थोडे सस्पिशियस वाटले. म्हणून मग त्याच्याकडे चौकशी केली. ड्रायव्हर जो निर्मल दास आहे आणि त्याच्याबरोबर शुभम बोरकर म्हणून होता त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांना सांगितलं की याच्यामध्ये सोनं आहे आणि ते मुंबईतून पुण्यातील कार्यालयाकडं आणलं जात आहे. त्यामुळं मग तो टेम्पो सीज केलेला आहे. सीज केल्यानंतर निवडणूकच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत कळवलं गेलेलं आहे आणि इन्कम टॅक्सच्या ऑफिसरना त्यांचीही टीम आलेली आहे आणि त्यांच्या टीमच्या मार्फतही सदर जे काही या टेम्पोमध्ये जे सोनं आहे याच्या तपासणी चालू आहे. हे जवळपास 138 करोडचं सोनं आहे आणि सगळं दागिन्यांच्या फॉर्ममध्ये आहे असं समजलेलं आहे. वजन नाही आहे, त्याची किंमत साधारणतः 138 करोड पर्यंत. ट्रान्सपोर्ट केलं जातं तेव्हा त्याला प्रॉपर रीतसर कागदपत्र हा त्यांचे जे डॉक्युमेंट आहे त्याचं चेकिंग चालू आहे. ते इन्कम टॅक्सच्या ताब्यामध्ये आणि इलेक्शनचे जे ऑफिसर आहेत त्यांच्या ताब्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे दिलेले आहेत. आम्ही नाही ते अजून आम्हाला माहित नाहीये, त्याचं चेकिंग संबंधित डिपार्टमेंट कडून चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही आपल्याला कळवू. पुढली कारवाई काय असणार याच्या पुढील जी कारवाई आहे पोलिसांनी हे पकडून देण्याचं काम आहे. ते पकडलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं तर आम्ही ते सीज करून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. जी काही कायदेशीर कारवाई आहे ही इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आणि इन्कम टॅक्सचे ऑफिसर त्यांच्या पद्धतीनं करतील.